शिवाजी महाराज 11 बामनडोंगरी त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय जहनमान कामोटे. पण नेहमीच आपण जीवदानी बामनडोंगरी या नावाने आपण बामनडोंगरी संघाला खेळताना पाहिलंय. मात्र निश्चितच आज मात्र संघ नायकाचा आगला वेगळा निर्णय पाहायला मिळतोय. मात्र त्या निर्णयाला भगवा सलाम. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. जहनमान कामोटे बनाम श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 बामनडोंगरी या दोन संघामध्ये आपल्याला एक चांगल्या लढतीचा मात्र आगाज होतोय. तर गणपती बाप्पा मोरिया त्वरित आपण या सामन्याला सुरुवात करूया. गोलंदाज तयार जर्मन कामोटे टीमचा सुलक्षण भोईर. लारा या गोलंदाजाचा हा पहिला चेंडू सर्कलच्या रिंगणामध्ये चेंडूची पकड केली जाईल आणि अकाउंट मात्र खोललं जात आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 बामनडोंगरी टीमचं अकाउंट खोललं जात आहे कल्पेश ठाकूर या फलंदाजाचं. पहिली सलामीची जोडी तकदीर पाटील तर एका बाजूला कल्पेश ठाकूर ही आपल्याला पाहायला मिळतीय. आणि चार ओव्हरचा विचार केला तर आपकी बार 50 पार हे ध्येय धोरण मात्र गाठणं हे तितकंच गरजेचं असेल आणि त्यानुसार खेळाचा लेखाजोखा हा मात्र साकार करावा लागेल. 5 चेंडू पहिला फेकलाय तरीसुद्धा प्रत्येक चेंडू गणिक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पहा फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. सुलक्षण भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून अतिशय तीक्ष्ण मारा या गोलंदाजाकडून केला जातोय. समोर फलंदाज तकदीर पाटील नशिबाचा बेताज बादशाह बामनडोंगरी संघाकडून. यावेळी प्रहार केला जाईल. चेंडू लॉंग ऑन के गली चेंडू सीमा पार वन टप्पा चौकार. थँक यू डीजे दादा सरकार किंग मेकर महाराष्ट्र बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि माजी सरपंच आणि चेअरमन विहीघर अशगुल यांचं आपण गाणं ऐकलं. अनेक वर्ष या गाण्याचा आपल्याला दबदबा निश्चितच पाहायला मिळेल. गोलंदाज तयार सुलक्षण भोईर. लारा या गोलंदाजावरती प्रतिहल्ले जारी झाले. मिडडॉनला चेंडूची इथे मात्र पकड केली जाईल. धावसंख्येची जमापुंजी पाहायची झाली तर संघ जाऊन पोहोचतोय. बिन गडीबाद 6 धावा धावपटलावरती रुजू झाल्या म्हणजे कुठेतरी या वेळी मात्र कमबॅक केलं जात आहे. चौकार लागल्यानंतर नेहमीच गोलंदाजांची तारांबल उडताना आपण पाहिले. मात्र अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करणारा जनमान कामोटे टीमचा कोहिनूर हिरा सुलक्षण भोईर यावेळी पाहायला मिळेल. जसं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असतं. क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू सुलक्षण भोईर उर्फ लारा. प्रहार केला गेला ज्याप्रमाणे सुई मधून धागा रोवावा त्या पद्धतीनं गॅप मधून चेंडू रोवल्यानंतर चेंडू फरार 4 धावेंचं चांदणं हे शिंपलं जाईल. 4 रन. थँक यू डीजे रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुमात छत्रपती. या वेळचा हा चेंडू सुरेख लाईन सुरेख लेंथ खुन्नस के साथ चेंडूची सफर फलंदाज मात्र बाद पहिला दे धक्का श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 बामनडोंगरी टीमला. फलंदाज बाद होतोय कल्पेश ठाकूर. थँक यू डीजे. टेनिस क्रिकेट सह आपल्याला रणसंग्राम पाहायला मिळतोय. क्रिकेट म्हणजे तरुणाईला प्रभावित करणारा हा खेळ. लहान तोरांचा सुवर्ण मध्ये साधतच तरुण साधत आहेत खेळाचा हा खरा मेल. युवा म्हणजे सलसलतं रक्त. क्रिकेटला नवसंजीवनी देणारे हे भक्त सज्ज असतील. निश्चितच आमचे मुख्य आयोजक सुनील दादा पाटील हे निश्चितच
विनंती करतील बारक्या कामले जर आपण आला असाल तर या मंचावर आपले या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. खऱ्या अर्थाने कामोठे गावाचे भूषण आहे टेनिस विश्वाच्या माध्यमातून आपण आला असाल तर या आपण आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. सुनील दादा पाटील यांच्या माध्यमातून एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 10 धावा धावपट्टल्यावरती लागल्या जात आहेत आणि आता मात्र गोलंदाज येतोय दैवत म्हात्रे. आज मात्र माझ्या दैवताच शिवजयंतीचा सोला पाहतोय तर एका बाजूला जनमान कामोठ टीम कडून दैवत म्हात्रे या वेळी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती प्रहार आणि त्या ठिकाणी सापला रचल्यानंतर सुरेख प्रकारचा झेल पकडला जाईल. दुसरा मोहरा गारत फलंदाज बाद होतोय तकदीर पाटील निराश हताश मनानं खेळपट्टीला अलविदा करतोय. थँक यू डीजे. पहा एक गाव 11 जे ग्रहण लागलं अनेक खेळाडूंना निश्चितच बाहेर बसावं लागले. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्गावर. गोलंदाज येतोय दैवत मात्रेनं पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलं. पहिली सलामीची जोडी इथे मात्र धारातीर्थी पडली जाते. पहिलं बुरुज ढासळलं गेलं त्यानंतर आता मात्र या गडकिल्ल्याची आता डागडुजी ही करावीच लागेल. पहिले 2 महारथी बाद झाल्यानंतर मध्यम कमी फलंदाजांच्या खांद्यावरती आता मात्र दारू मदार असेल. त्यांच्या माध्यमातून एक मंत्रमुग्ध करणारी खेळी ही मात्र बामणडोंगरी टीमसाठी मात्र साकार करावीच लागेल. दैवत मात्रेचा विचार केला तर कमी वयामध्ये निश्चितच पदार्पण केलं आणि पदार्पणाच्या कालामध्ये अतिशय सुखकर गोलंदाजी या गोलंदाजाने मात्र साकार केली आहे. रिदम चुकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी मात्र सज्ज असेल जयनमान कामोठ टीमचा हा दैवत मात्रे. हे भूषण आहे खऱ्या अर्थानं जयनमान कामोठ टीमचं येणाऱ्या कालखंडामध्ये ज्याच्या माध्यमातून नेहमीच गाजावाजा आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजापासून निश्चितच दूरवरचा प्रवास झाला आणि त्यानंतर पंच समजावून सांगतायत की कशा पद्धतीनं आपण चेंडूची सफर केली आहे. मात्र ओव्हर स्टेपचा या ठिकाणी हा चेंडू पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी नो करार. फ्री हिट असेल या चेंडूवरती. उघडा डोळे बघा नीट आणि या चेंडूवरती पाहायला मिळेल एक जबरदस्त फ्री हिट आणि याचा जायजा याचा वापर या संधीचं सोनं करेल का फलंदाजीच्या मार्गावर. फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय स्ट्राईकला भानुदास म्हात्रे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी एक गोल्डन कामगिरी करणारा हा सुपरस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. या वेळचा चेंडू हवाई सुंदरेला चुम्मा घेतला जाईल आणि त्या ठिकाणी चेंडूची पकड केली जातीये आणि जर पाहायचं झालं निश्चितच जोरदार या ठिकाणी अपील केली जातीये तिसऱ्या पंचांची मागणी. थर्ड अंपायर साईप्रीत लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन कमिटी सज्ज असेल. दोन्ही राखीव खेळाडू यावेळी सज्ज असतील. विनायक यांच्या माध्यमातून संगणक यंत्रणा या ठिकाणी हॅन्डल केली जातीये. क्रिकेट रसिक वर्गामध्ये धगधग 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 पाहायला मिळेल. हृदयाचे ठोके पहिल्या पूर्वार्धापासून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि अंतिम क्षणाला आपल्याला ब्रेकिंग न्यूज पाहायला मिळेल. डिसिजन पेंडिंग आहे अद्यापपर्यंत. विनायक संगणक यंत्रणा हाताळत आहेत आणि आपली आयोजन कमिटी यावेळी सज्ज असेल. वैभव सर अंतिम निर्णय. फलंदाज या ठिकाणी रन आउट. डीजे म्युझिक डीजे नितीन. थँक यू डीजे. एका फलंदाजाला मात्र रन आउट या ठिकाणी व्हावं लागतंय. अतिशय आपल्याला
दमदार स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. प्रशांत दादांचा तो खास सुनील दादा आला नावास हो पनवेलच्या गावागावात एकच वादा सुनील दादा एकच वादा आमचा सुनील दादा. शिवरायांचा माऊला भला जनतेला हा नेता लाभला साऱ्यांची साथ आहे त्याला म्हणून दादा नावाला आला असा मनानं बोला अशी दादाची अदा एकच वादा सुनील दादा एकच वादा सुनील दादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार ट्रॉफीचं जबरदस्त या ठिकाणी आयोजन पाहायला मिळतंय. गोलंदाज दैवत मात्रे यावेळी सज्ज असेल. पुढचा चेंडू जोश जल्लोश फलंदाजाला पंचांनी बाद करायच्या आधीच आ फलंदाजानं क्रीज सोडलीय. थँक यू डीजे. आज मात्र पूर्णपणे भगव वातावरण मात्र पाहायला मिळेल. मावळताना पश्चिमेला लखलखता सूर्य दिसणार आम्ही जिथं जिथं जाऊ तिथे आमच्या शिवशाहीचा भगवास दिसणार. फुल्यांचा इतिहास कल्याणी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो तर आमचा इतिहास राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडं. धावसंख्या पाहायची झाली संघ जाऊन पोहोचतोय. 12 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. संत वाहे इंद्रायणी धावांचा प्रवाह थोडासा स्लो आणि मंद गतीचा पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या पलीला चाप आणि लगाम लावण्याचं कार्य सातत्यानं केलं जात आहे. जय हनुमान. अर्थातच अतिशय बलवान संघ म्हणजे रायगड जिल्ह्यातील हा कामोठे. एका बाजूला क्रिकेटची पंढरी म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज इलेव्हन बामनडोंगरी क्रिकेट संघाला प्रामुख्यानं ओळखलं जातं. गोलंदाज तयार दैवत मात्रे यावेळी सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी पहा निश्चितच आगला वेगळा फटका खेळायचा होता मात्र फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. तोपर्यंत एक रन मात्र कंप्लीट केली जाते. अक्षय यांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपानं. इथे मात्र एक धाव मात्र नमूद केली जाईल. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट धावसंख्येची गुंतवणूक श्री छत्रपती शिवाजी महाराज इलेव्हन बामनडोंगरी टीम जाऊन पोहोचतीये 4 गडी बाद 13 धावा धावपटलावरती. धावसंख्या का येत नाहीये या प्रश्नांची उत्तर या प्रश्नांची उकळ मात्र या फलंदाजांना शोधावी लागतील. गोलंदाज दैव तयार. यावेळी पहा पूर्णपणे पायांचा वेध घेणारा चेंडू अला ऑन द कार्पेट. धोका होता हे जाणलं फलंदाजानं आणि आता मात्र माघार घेतली जाते. अशा रीतीने पाहायचं झालं तर निश्चितच चेंडूंची सफर अद्यापर्यंत केली आहे दैवत मात्रेनं. 5 रत्नांचा वापर केला. कुठल्याही प्रकारे मोठा फटका या गोलंदाजानं खेळू दिला जात नाहीये. कमाल धमाल मालामाल गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी पेशकश केली जाते. दोन्ही संघांचे पाठीराखे वर्ग अजूनपर्यंत या मैदानात सोभवताली आपल्याला या सामन्याचा एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. त्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी रोशन पाटील मराठी समालोचक शिरवली तलोजा MDC आपलं सहर्ष स्वागत करतोय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असेल. बहारदस्त जबरदस्त परेश चेंडू खाली सुरेख प्रकारचा झेल 5वा दे धक्का श्री छत्रपती शिवाजी महाराज इलेव्हन बामनडोंगरी टीमला. थँक यू डीजे. भारतीय जनता पार्टी पक्ष पुरस्कृत आपल्याला ही दमदार स्पर्धा पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी म्हणजे कार्यकर्ता घडवणारा कारखानाच. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दमदार आणि रुबाबदार स्पर्धा पाहायला मिळते. विगर गावात हाय क्रिकेटचा मेला. आमदार चषकाचा इथे गाजतोय सोहळा. सुनील दादांचा नाव लय गाजला. ओम साई दोस्ती क्रिकेट संघ आहे त्यांच्या संगतीला. पनवेल विधानसभेचे आमचे हॅट्रिक आमदार प्रशांतदादा ठाकूर आमचा नेता रुबाबदार. विकासाचा महामेरू जनतेचा आधार. गोरी गरब्यांसाठी
खुला आहे त्यांचा जनता दरबार. प्रशांत दादा ठाकूर आमचे पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत दादा यांच्या नावाने त्यांच्या कार्यप्रणालीला साथ देत आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून रॉयल म्हणजे राजा राजासारखं आयोजन या ठिकाणी साध्य केलं जात आहे. पुन्हा एकदा जाऊया क्रिकेटच्या या रंगबेरंगी सदाबहारदार दुनियेमध्ये ज्या ठिकाणी या दोन संघामध्ये काटे की टक्कर द्वंद्व युद्ध प्रेमाची लढाई टेनिस विश्वाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्गावर रोषणाई प्रस्थापित करण्यासाठी रोशन माद्रे यावेळी सज्ज असेल. उंचगुडा गोलंदाज वापरला जातोय जनमान कामोठे टीमकडून. सुलक्षण बोईर उर्फ लारा एक जबरदस्त संघनायकाची भूमिका या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. तर एका बाजूला पाहायचं झालं बामणडोंगरी टीमला धावसंख्येची गती मात्र वाढवावी लागेल. संघाला धोका मग बिंदा ठोका हा रोखठोक प्रत्युत्तर फलंदाजांना दाखवावाच लागेल. बिना दिवाळीचे रॉकेट हे सोडावे लागतील. गोलंदाज रोशन तयार. राईट मोर द विकेट पहा फाईन लेगला चेंडू इथे मात्र निश्चित टोलवायचा होता. पंच इशारा करतात की या ठिकाणी बॅटची कडा आहे. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता पाहायला मिळतीये. चला आपण स्पीडअप करायचंय. गोलंदाज रोशन माद्रे पहा निश्चितच निर्धाव चेंडू टाकतोय. राईट मोर द विकेट पहा निश्चितच थर्ड मानला चेंडूची त्या ठिकाणी पकड केली जाते. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी साध्य केली जाते. रफ्तार का सौदागर क्रिकेट के कायनात का कोहिनूर हिरा. रोशन मात्रे पूर्णपणे रोशनाई या ठिकाणी प्रस्थापित करतोय. धावसंख्या पाहायची झाली 16 का डोला 16 धावा धावपटलावरती रुजू झाल्या. गोलंदाज तयार. शॉटअप लाईनचा चेंडू टाकला आणि त्यानंतर मोठा फटका खेळायचा होता. पंचांचा इशारा येतोय इट इज अ वाईड बिना मेहनतीची धाव. जयमान कामोठे टीमकडून दान केली जाते श्री छत्रपती शिवाजी महाराज इलेव्हन बामण डोंगरी टीमला. आता मात्र विस्फोटक पान आजमावा लागेल. समोर फलंदाज आहे प्रशांत नाईक. शांत न बसता मोठे फटके या ठिकाणी खेळावेच लागतील. त्याप्रमाणची रणनीती ही मात्र आखणं गरजेचं असेल. मात्र रोशन माद्रेचा विचार केला कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये या गोलंदाजाच्या माध्यमातून. वारंवार शॉटअप लाईनचे चेंडू टाकले गेले मात्र त्याचा उपयोग त्याचा फायदा त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. आणि या ठिकाणी पाहायचं झालं तर निश्चितच पूर्णपणे दबदबा हा मात्र प्रस्थापित केला जातोय गोलंदाज रोशन मात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून. आजच्या या रजनीतील आपल्याला या ठिकाणी अंतिम सामना पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा झाली आणि पूर्णपणे गारेगार वातावरणामध्ये मैफिलीत करणारी ही प्रकाश झोतातील अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण एन्जॉय करत असताना या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ मात्र घेतला जातोय. पंच आपण स्पीडअप करायचंय. जावा नाव त्याच ऐकले भल्ले भल्ले जाग्यावर बसले काही जागीच खाली खचले पण मराठे गालत हसले. थँक यू डीजे. पहा दोन पंचांमध्ये या ठिकाणी चर्चा सत्र जारी आहे आणि दोन पंच एकत्रितपणे या ठिकाणी एकवटले जात आहेत. आणि त्या ठिकाणी पाहायचं झालं तर निश्चितच चांगल्या पद्धतीची निर्णयाची या ठिकाणी आपल्याला तालीम पाहायला मिळेल. दोन पंच कसं असावे याचं उत्तम उदाहरण आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल या शृंखलेमध्ये. धावसंख्येला पूर्णपणे स्थगिती देण्याचं कार्य धावसंख्या धावपटलावरती 17-17 खतरा या ठिकाणी मंडरावतोय. बामणडोंगरी टीमसमोर मात्र विस्फोटक बाणा अजमावावा लागेल. पुन्हा एकदा रफ्तार के साथ जणू काय आगीचे गोले फेकतोय की काय असा परिचय या गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्यानं दाखवला जातोय. ज्याप्रमाणे निश्चितच गोलंदाजी करायची होती त्याप्रमाणे गोलंदाजी या ठिकाणी साकार केली जातीये. मात्र फलंदाजाला मोठे फटके हे खेळावेच लागतील. रिव्हर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार
चले तो दुश्मन की नहीं तो खुद की गर्दन कट जाए अशा प्रकार फटक्याचा इस्तेमाल आणि वापर केला होता फलंदाज प्रशांत नाईकन। अशा रीतीन तीन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज इलेवन बामन डोंगरी टीम जाऊन पोहोचतीय 17 धावा धावपटलावरती। डीजे म्युझिक डीजे नितीन। थँक यू डीजे। निश्चितच क्रिकेट किंग माऊले आज मात्र आमने सामने खेळताना पाहायला मिळतील। ध्येय धोरण चांगल्या पद्धतीने गाठावं लागेल। दोन्ही संघांसाठी मी एकच म्हणेन, दूर दिवे लुकलुकणारे स्वप्नांची घेऊन यास, उद्विग्न वाऱ्यापाशी फडफडणे असे उदास, कोण जिंकतो खेळामध्ये काल ठरविण्याअंती, प्रकाश जरी ना मिळाला लावून समृद्ध वाती, विजयाची वाट कोण लावेल याकडे क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल। निश्चितच पूर्णपणे क्रिकेट रसिक वर्ग हा सामना एन्जॉय करतोय। क्रिकेट वर्तुळामध्ये एकच चर्चा, हा सामना कोण जिंकेल। पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला तर निश्चित जो संघ दबदबा राखेल त्याला मात्र येणाऱ्या उत्तरार्धामध्ये निश्चितच पोषक वातावरण ठरेल। मात्र या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र निश्चितच पोषक ठरतील बामन डोंगरी टीमसाठी। गोलंदाजीच्या मार्गावर संकेत, गोवारीच्या वरती केला जाईल प्रहार, फाईन लेगला चेंडू, तोपर्यंत दोन धावेंचा गनिमी कावा हा मात्र खेचला जातोय। सिंगल डबलला प्राधान्य देणं, त्यानंतर येणारे षटकार चौकार हे मात्र महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावताना पाहायला मिळेल। स्वप्न पाहतच असाल तर मोठे पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात, ते सळसळत रक्त दाखवावं लागेल खऱ्या अर्थानं या फलंदाजांना। एका बाजूला प्रशांत नाईक तर एका बाजूला रोहित मॅन रोहित मात्रे यावेळी फलंदाजीच्या मार्गावर। मात्र या फलंदाजाला सुद्धा बांधून ठेवलंय, डायरेक्ट हिट झाली असती तर धोका पत्करला असता बामनडोंगरी टीमनं खऱ्या अर्थानं रोहित मात्रे त्या ठिकाणी सज्ज होते। पुन्हा एकदा सुखरूपरित्या या ठिकाणी वापसी केली जाते। पा क्रिकेट रसिक वर्ग, या गारेगार थंडीमध्ये सुद्धा अजूनपर्यंत या क्रिकेटच्या सुपर मंचावरती मात्र दाखल झालंय, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। गोलंदाज तयार आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची मात्र सांगता झालीय। ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती सुसाट वेगानं धावते, होय मी लाभार्थी, ही माझी स्पर्धा, हे माझं क्रिकेट दरबार अर्थातच आमदार, आमदार ट्रॉफीचा आज जबरदस्त आगाज। फिरकीच्या अदाकारीनं पूर्णपणे उलणी दिली आणि त्यानंतर फलंदाज मात्र बाद। थँक यू डीजे। वारंवार विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय। ग्रामीण टेनिस विश्वातील दोन नामवंत संघ आपल्याला आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत। ना पैशासाठी, ना भावासाठी, ना नावासाठी, आम्ही खेळतो फक्त आमच्या गावासाठी। एका बाजूला बामन डोंगरी, दुसऱ्या बाजूला कामोठे, क्रिकेटचं चित्त तरारक नजराणा आपल्याला पहिल्या पूर्वार्धापासून पाहायला मिळतोय। चेंडूंचा विचार केला अजूनपर्यंत चेंडू शिल्लक असेल, संकेत गोवारीच्या माध्यमातून दोन पाचवा चेंडू मार्गस्थ। फिरकीच्या अदाकारीनं पूर्णपणे हुलणी देतोय आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी जावं लागेल। फलंदाज बाद। थँक यू डीजे। एका फलंदाजाला मात्र माघारी जावं लागेल। फलंदाज कॅच की रनआउट हे आपण दाखवा। आपण वेल घेतल्यानंतर पंच या ठिकाणी अंतिम निर्णय या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवतील संकेत सलावर। दोन पंच आपल्याला एकत्रितपणे एकवटताना पाहायला मिळतात। फलंदाज रनआउट बाद होतोय आणि निश्चितच बॅक टू द पवेलियन। धावसंख्या पाहायची झाली तर संघ जाऊन पोहोचतोय 20 धावा धावपटलावरती मात्र रुजू झाल्या। पूर्णपणे शांत पवित्रा पाहायला मिळतोय, मात्र अंतिम क्षणाला निश्चित धावसंख्या येणं मात्र गरजेचं असेल। आजच्या रजनीचा विचार केला तर करंट इलेव्हन
KDH वाघिवली वाडा क्रिकेट टीम सुपर 8 चा प्रवास गाठतोय. मात्र हु इज लकी गाइज, कुठला असेल लकी कर्णधार? धारावी टीम सुपर 8 मध्ये दाखल झाली, कारण अतिशय रणझुंजार खेळ त्या ठिकाणी दाखल झाला. आणि या ठिकाणी अंतिम क्षणाला फलंदाज मात्र रन आउट. पहिला पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 बामणडोंगरी टीमची धावसंख्या धावपटलावरती पहिल्या पूर्वार्धामध्ये जाऊन पोहोचतीये 21 रन, 21 जावा धावपटलावरती डीजे. थँक यू डीजे. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्याला 21 जबा पाहायला मिळाल्या. जिंकण्यासाठी गरज आहे ती 22 जाब्यांची. जन्मान कामोठ टीमला कुठला संघ या ठिकाणी जिंकेल याकडे क्रिकेट रसिक वर्गांचं मात्र लक्ष असेल. आणि निश्चितच पृथ्वी 11 धारावी टीमनं निश्चितच या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलं गेलं. खऱ्या अर्थानं अंतिम सामन्यादरम्यान पूर्णपणे दबदबा राखल्यानंतर सुपर 8 तिकीट गाठलं गेलं. त्यानंतर हु इज अ लकी गाईज, कुठला संघ या दोन संघातून सुपर 8 दिशेनं घोडदौड सुरू करेल याकडे क्रिकेट वर्तुळाच्या पूर्णपणे नजर असेल. पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे मी आभार व्यक्त करतोय एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल. सुनील दादा पाटील, अक्षयजी पाटील, वैभव सर, त्यानंतर प्रवीणजी गायकर, आपलं लाख लाख आभार डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. निश्चित कामोरे टीमचा सामना पाहण्यासाठी आमचे बंधुराज गजेंद्र गोंधळे असतील, त्यानंतर बिल्डर सनी, आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये. हो टू शुभम. थँक्यू रोशन, खूप चांगला आवाज आपण मात्र इथे पेश केला पूर्ण रात्रीमध्ये. आणि 20 तारखेला पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने तुम्हाला इन्व्हाइट करण्यात आलं आहे या स्पर्धेमध्ये. 21 तारखेला माफी असावी, एकूण तुम्हाला 10 पाहायला मिळाल्या पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग करत असताना मी तर म्हणेन 21 आल्या, 22 समोर टार्गेट असेल. जन्मानं कामोटे संघाला तुम्ही पाहू शकाल इथना बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या सत्रामध्ये मी तर म्हणेन खूप चांगली गोलंदाजी झाली. बॉलिंग करत असताना जन्मानं कामोटे संघानं मी तर म्हणेन खूप चांगली गोलंदाजी केली. आणि तिथनं 24 फक्त 21 खर्च केल्या. आणि 22 टार्गेट डोळ्यासमोर घेऊन आता मात्र उतरलेली सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परेश मात्रे आणि तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतोय. तर इथे कामोटे गाभा करून या आयोजनासाठी 500 रुपयाची कॅश प्राइज झाले. मी त्यांचं मनाच्या अंतर करण्यापासून सहर्ष असं हार्दिक स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मी घेऊन जाईल. खूप चांगली मॅच तुम्हाला इथनं पाहायला मिळेल दोन टीमच्या दरम्यान. 22 टार्गेट समोर असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. परेश मात्रे, चेतन गोवारीला तुम्ही पाहू शकाल. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल मात्र इथे फेस करायचा होता. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि ते कॅश प्राइज असेल अयुबा जेलसाठी. कामोटे गाभाकडून ती कॅश प्राइज असेल. कोणीही अयुबा जेल पकडा आणि 500 रुपये कमवा. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतंय कल्पेश ठाकूर. पहिलं षटक
या वेळीचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो अलके आता ऑन साइडला ड्राइव्ह करतोय परेश मात्र एक धाव कंप्लीट दुसरे धावीचा प्रयत्न मात्र इथे थोडस पेकी करा पाहायला मिळाली कंप्लीट झाल्या वेगाने दोन धावा आणि या दोन धावीच्या मदतीने अकाउंट ओपन करतोय बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश करतोय धावफलकावरती दोन धावा तुम्हाला पाहायला मिळतील कल्पेश ठाकूरचे षटक तुम्हाला पाहायला मिळतंय मागील मॅच मध्ये भानुदासने खूप चांगली गोलंदाजी केली आणि इतना या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळते आणि इतना फलंदाज मात्र बाद होतोय पहिला धक्का लागतोय परेश मात्र बॅक टू द पॅवेलियन तुम्हाला पाहायला मिळतंय पहिला धक्का लागतोय कामोटे संघाचा फलंदाज बिली परेश मात्रे बॅक टू द डगआउट हा मोठा धक्का असेल इतना कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील जरूर कारण मागील मॅच तुम्ही पाहिली 72 धावीचं आव्हान होतं आणि त्या 72 धावीचं आव्हानाचा पाठला करत असताना मी म्हणेन ना 6 बॉल मध्ये 5 धावीची गरज असताना मात्र तो सामना जिंकून दिला भानुदासनं या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जिवंत ठेवण्याचं काम केलं बामनडोंगरी संघाला तुम्हाला पाहायला मिळतंय आणि इतना मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय 22 धावीचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला मात्र डिपेंड करत असताना आतापर्यंत कल्पेश ठाकूरनं खूप चांगली गोलंदाजी केली आहे या तीन बॉलवर ते परेश मात्रेला परतावला आणि फक्त धाबा खर्च केलेत त्या म्हणजे दोन धाबा चांगली बॉलिंग अशा प्रकारची गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल कारण धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे 22 धाबा तुम्हाला 24 बॉल मध्ये वाचवायचे आहेत आणि इतना पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश ठाकूर ऑन साइडला फटका पसलाय बॉल आबे मध्ये आणि इतना परतावा लागेल आणखीन एक धक्का लागेल जितेश मात्रेला मैदानाच्या बाहेर परतावा लागेल बॅक टू बॅक हा दुसरा धक्का फलंदाज बाद थँक्यू व्हेरी मच डी जे नितीन पाटील यांना विनंती करेन की आपण एकनाथ माळी यांची कव्वाली सॉंग वाजवा संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतील गुणतालिकेवरती दोन धाबा आणि इतना दोन धक्के लागलेत पुढला एकदा कल्पेश या वेळीचा बॉल तुम्हाला पाहायला मिळते गती आणि फक्त तुम्हाला गतीच पाहायला मिळते थोडस लेझी क्रिकेट झालं आणि इतना थोडस खराब क्रिकेट पाहायला मिळतोय लेगबायचा इशारा येतोय पंचांचा आणि इतना एक धाव मिळेल गुणे तालिकेवरती धावा कशा पण येऊ द्यात मात्र धावा येणं कामोटे संघासाठी फार गरजेचं आहे कारण मागील मॅच आपण पाहिली हाय ऑल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळाला 6 बॉलमध्ये 5 धावा याच संघाने वाचवल्यात हे विसरून जमणार नाहीये कामोटे संघाला पुन्हा एकदा गोलंदाज येतोय कल्पेश ठाकूर ऑन साइडला इथे मात्र मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक बॉल निर्धाव जाते व्हेरी गुड बॉलिंग सुरेख कमबॅक एकदा जोरदार टाल्या कल्पेश ठाकूर साडी काय आपला तोन गोलंदाजी केली या षटकामध्ये मित्र म्हणेन फक्त आणि फक्त त्याने धावा दिल्या 3 आणि 2 धक्के दिले जनमान कांबडी संघाला बघा तुम्हाला पाहायला मिळतात हे आहेत आमचे नितीन पाटील धुंद्रेचे एक सुमधुर सॉंग तुम्हाला मात्र इथे ऐकतो असताना प्रेक्षक वर्गांची मात्र इथे थंडी ती उडवत असताना शुभेच्छा असतील खूप चांगली डीजेची भूमिका तुम्हाला पाहायला मिळते आहे आज स्पर्धेचा तुम्हाला तिसरा दिवस पाहायला मिळत आहे 18 बॉल मध्ये करायच्या अजून 19 धावा सामना जिंकायचं जरूर आहे जनमान कामोडी संघाला मात्र हार मंजूर नाहीये तुम्हाला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज बामनडोंगरी संघाला खूप चांगली गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहे आणखीन एक वेगवान 23 तारा गोलंदाज ओमकार नाईक
सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकरकडे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल चेतन गोवारी या खेळाडूकडे ती क्षमता आहे आणि इतन तुम्हाला क्षमता दाखवावी लागेल या मॅच मध्ये 18 बॉल 19 धावा ओंकार लेटकटच्या माध्यमातून अप्लातून फटका पाहायला मिळतोय चेडू सीमा पलीकडे जातोय थर्डमॅन रिजन मधून गोलीच्या वेगानं हात चौकार थँक यू बिरी मग डीजे ओमकार नाईकचा जी गती आहे त्या गतीचा वापर पूर्णपणे केला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मोठे फटक्याची प्रतीक्षा अजिबात नाही आहे टेक्निकल फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि इतना तुम्हाला चार धावा पाहायला मिळाल्या आहेत बॅट्समन चेतनच्या बॅटमधून ऑनसाईडला आता मात्र फुल करतोय आणि फुलचा फटका ठरेल सक्सेसफुल हा बॅक टू बॅक या मॅचला युटर्न देणारा दुसरा चौकार चेतन गोवारच्या बॅट मधून हा सुंदर चौकार बघून घेराणी युलाचा प्राणी बघून घेराणी युलाचा प्राणी शिवका उलटा टांगळी ग शिवका उलटा टांगळी ग खस्ता दोन्ही फांद्याच्या मती वटवा गुळलुम थँक्यू थँक्यू व्हेरी मच डीजे गुडे तालिकेवरती तुम्हाला धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 11 धावा येणार आहे चेंडू 16 आणि आता मात्र फक्त गरज असेल 11 धावीची या दोन फटक्याने खऱ्या अर्थाने रोशन पाटील या मॅचची हवा काढली आहे बॅट्समन चेतन गोवारे ना आपलातून बॅटिंग इथे मात्र दाखवत असताना आपल्यामध्ये असलेली सर्वस्वपणाला या मॅचमध्ये लावत असताना कारण दोन्ही संघासाठी इथनं सामना फार इम्पॉर्टंट आहे ओमकार नाईक मात्र इथे झाल्यामध्ये सापडलाय व्हेरी गुड कॅच ज्या फलंदाजांना बॅक टू बॅक दोन चौकार दाखवल्यात आणि त्याला मात्र इथे तंबूचा आसरा दाखवलाय गोलंदाज ओमकार नाईकला हे मिळेल पहिला यश फलंदाज बाद थँक्यू थँक्यू इतना मात्र तुम्हाला पाहायला मिळतंय खूप चांगली गोलंदाजी कमबॅक ओमकार नाईकचा पाहायला मिळतंय अवघ्या 22 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या पहिल्या सत्रामध्ये आल्या 21 धावा 22 धावा डिफेन्स करायचे आहेत पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या कल्पेश ठाकूरनं त्यानंतर बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळाले त्यानंतर विकेट तुम्हाला पाहायला मिळतंय चेतन गोवारीचा ओमकार नाईक पुन्हा एकदा सज्ज होईल राऊंड विकेटचा बॉल आपला तुंचेल याच्यासाठी ओळखले जातात तेजेश मात्रे आणि इथे जॉन्टी रोडची आठवण पुन्हा इथे करून देणारा हा जेल फलंदाज बाद जाणून बुजून नाही गुन्हा चुकून घडला हाय जाणून बुजून नाही गुन्हा चुकून घडलेला आहे जाणून बुजून नाही गळ्या उचित माझा हा तुझ्या गोटीवर पडला पाय गळ्या उचित माझा हा तुझ्या गोटीवर पडला पाय पण मी बोलतो कविता तुझं डोळ फुटल्यान काय तो पोरगा खेळतोय गोट्या खेळतोय नको त्या भानगडी नको ते लफडे करते कशाला थँक्यू थँक्यू व्हेरी मच डीजे या 100 झेल होतं आणि तेजेश मात्रे यांची तुम्हाला फिल्डिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेमधील उत्कृष्ट झेल तुम्हाला पाहायला मिळाला आणि इतना खूप चांगला कॅच रिप्लेमध्ये तुम्ही साई प्रीतच्या माध्यमातून इन ॲक्शनमध्ये देखील पाहू शकाल खूप चांगला झेल टिपला आणि इतना जिंकायचे जरूर जयरमान कामोठे संघाला मात्र अजिबात हार मंजूर नाही आहे छत्रपती इलेव्हन बामनडोंगरी संघाला आपलातून क्षेत्ररक्षण इथनं कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय ओमकार नाईक बॅक टू बॅक दोन धक्के दिले चेतन गोवारी नंतर बॅट्समन बाद झालाय सोनू पाटील आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अक्षय पाटील आम्हाला सांगतायत अक्षय पाटील सरांचा इशारा येतो की तुम्ही जास्त वेळ घेतायत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फक्त 20 मिनिटं असतील 24 बॉल रिलीज करण्यासाठी आणि त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला चार षटक मैदानाच्या आतमध्ये फेकायचे आहेत
चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग अपलतून गोलंदाजी ओमकार नाईक ची तुम्हाला पाहायला मिळते. राउंड विकेट बॉलावे मध्ये पुन्हा एकदा फटका फसलाय आणि इतना जेल टीपला जाईल का. व्हेरी गुड कॅच, बॅक टू बॅक हा तिसरा धक्का, विकेट हॅट्रिक, एकदा जोरदार टॅली ओमकार नाईक साठी. फलंदाज बाद सामना कुठे होता आणि सामना कुठपर्यंत आलाय. 18 बॉल मध्ये 19 धावा करायच्या होत्या, 17 बॉल मध्ये करायच्या होत्या 15 धावा, 16 बॉल मध्ये करायच्या होत्या 11 धावा आणि आता मात्र गरज झाली आहे 13 बॉल मध्ये करायच्या आहेत 11 धावा. जर तुम्हाला सामना पाहिजे आवडला असेल तर दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगली मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. ओमकार नाईक ची अपलातून गोलंदाजी, बॅक टू बॅक 3 धक्के दिले जर्मन कांबोडी संघाला आणि या मॅच मध्ये अजूनही आम्ही जिवंत आहोत. हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळतो आणि इतना एक चिकी सिंगल आणि या सिंगलच्या बराबरीने संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतील. गुणतालिकेवरती 12 धावा, इतना 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतील 5 गडी बाद जयनमानना. कामोठे संघ बॅटिंग करतोय 22 धाव्याचा टार्गेट समोर असताना इतना मात्र 12 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत 10 धावा. थँक यू व्हेरी मच डीजे. 12 चेंडू आणि 10 धावा तुम्हाला पाहायला मिळतोय. अजूनही समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हाच तो भानुदास म्हात्रे ज्यांनी 6 चेंडू मध्ये 5 धावा काढून दिल्या नव्हत्या पोसरी संघाला आणि इतनं कमबॅक दाखवल का. 12 बॉल मध्ये करायचे आहेत 10 धावा पुन्हा एकदा भानुदास म्हात्रे. पुलर लाईनचा तुम्हाला चेंडू पाहायला मिळते आता मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुबोध गोवारी एक ट्रम्प कार्ड आहे जर्मन कामोठे संघाचा आणि इथे त्याची भूमिका तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगली बॅटिंग, अजिबात मात्र रिस्क आता पाहायला मिळत नाहीये कारण 5 फलंदाज अर्धी शेण तंबूच्या अस्त्राला आले आणि जे काय करायचंय ते फक्त करायचे सुबोध गोवारीला आणि ते कार्य मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या पूर्णच्या पूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय आणि संघाला नेऊन पोहोचवतोय. एकूण धाबा गुणित आले की वरती 13 धाबा. विक्रांत पाटील स्ट्रायकरकडे भानुदास म्हात्रे पुन्हा एकदा ऑन साइड ला फटका तर चांगला आहे पूर्णच्या पूर्ण मिळतील 6 धावा. इनफील्डच्या वरनं हा षटकार आणि इतना षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 19 धावा. खूप चांगली बॅटिंग, 128 वा या स्पर्धेमधील षटकार ठोकतोय बॅट्समन विक्रांत पाटीलच्या बॅटमधून धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅचला हिटवून देणारा तुम्हाला फटका पाहायला मिळाला आणि इतना संयमही तुम्हाला पाहायला मिळतोय. शांत पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये षटकार आल्यानंतर थोडासा शांत पवित्र घेतला, थोडासा लेट खेळण्याचा प्रयत्न होता विक्रांत पाटीलचा आणि अप्रतिम बॅटिंग. मगाशी मी तर म्हणेन पार गाळी केली पोसरी संघानं 6 चेंडू मध्ये 5 धाबेची गरज असताना सलामीची जोडी जशी बाद झाली तशी मात्र संधी मिळाली बामोंडुंगरी संघाला आणि तिथनं खूप चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळाली आणि तो सामना जिंकला बामोंडुंगरी संघानं आणि इथनं मात्र खूप चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळतीय कामोठे संघाकडून आणि इथनं पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. एक धाव कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न इथनं नकार देतोय आणि या सिंगलच्या बराबरीने तुम्हाला धावा पाहायला मिळतील. 21 स्कोर इज लेवल, धावा मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळतील 21. एक धावीची अजूनही गरज आहे.
चांगली बॉलिंग आता तुम्हाला कमबॅक पाहायला मिळते. फक्त एका धावीची अजूनही गरज आहे. इथून मात्र सामना कोण जिंकणार हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते, कारण क्रिकेट आहे. सहा चेंडू मध्ये एक धाव न देताना मी पाहिले. अजूवर मात्र इथे मेहनत करावी लागेल. ऑन साइड ला अप ट्रॅकर राणी, इथे मात्र खराब क्रिकेट. सामना जिंकताय गो टू द सुपर एट. जयनमान कामडी संघ वेल प्लेट, कॉंग्रॅच्युलेशन. आणि तितकीच चांगली पाहिजे दिली छत्रपती इलेव्हन बामणडोंगरी संघ. आणि लाईनअप करूनच तुम्हाला मैदान सोडायचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे आणि खूप चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. इथून मात्र ओमसाई दोस्ती क्रिकेट संघ विगर